मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, इंडियन पोस्ट ग्रामीण डाक सेवकचा निकाल नेमका कधी लागेल? तर मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक या पदाचा निकाल फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. तशा प्रकारची माहिती ही आपल्याला पोस्ट विभागाकडून मिळालेली आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता रिझल्ट बॉक्समध्ये महाराष्ट्रासोबत आसाम हे स्टेटसुद्धा इथे ॲड झालेलं आहे. तर महाराष्ट्राच्या वर केरला होता, केरळाचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे. महाराष्ट्राचा रिझल्ट जवळपास पूर्णत्वास आलेला आहे. सर्व गोष्टी ह्या झालेल्या आहेत आणि रिझल्ट तपासण्याचं काम सुरू आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राचा निकाल हा अवघ्या 10 ते 15 दिवसामध्ये लागेल, 10 दिवसा किंवा 15 दिवसामध्ये लागेल अशी दाट शक्यता आहे. तशा प्रकारची माहिती आपल्याला मिळालेली आहे, तशा प्रकारची रिप्लाय सुद्धा आहेत. तर मित्रांनो, तयारीत राहायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणते कागदपत्र लागतात, रिझल्ट लागल्याच्या नंतरची प्रक्रिया काय आहे, यावर मी बरेचसे व्हिडिओ दिलेले आहेत, ते नक्की एकदा बघून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, रिझल्टची अपडेट वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहील. त्यासाठी जर आपण आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नक्की सबस्क्राईब करा. मनामध्ये शंका आणि प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, धन्यवाद.